नमस्कार मित्रांनो अग्गबाई सासूबाई जुळूनेती रेशीम घाटी पिंजरा फुल्ला सुगंध मातीचा पसंत आहे मुलगी अशा अनेक मालिकातून अभिनय करत व सध्या कामचा दादा या मालिकेत डॅडी ही व्यक्तिरेखा साकारणारे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते गिरीशो यांचा जन्म सतरा ऑगस्ट एकोणीसशे साठ रोजी नागपूर येथे झालेला यांनी आयुर्वेद वैद्यकीय कॉलेजमधून डॉक्टरकीची डिग्री घेतलेली आहे व महाविद्यालय शिकत असताना त्यांना अभिनयाची आवड देखील लागली ते प्रायोगिक व्यावसायिक झाडेपट्टी नाटकात काम करू लागले पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अभिनय क्षेत्रात त्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यांनी साहेब विरुद्ध मी नाट का नाट का या नाटकातून काम करायला सुरुवात केली पुढे मला काही सांगायचं तरुण तर्क म्हाताऱ्या अर्क मानदीप स्तंभ चंद्रलेखा अशा विविध नाटकात त्यांनी काम केलेले आहे पुढे त्यांना या गोजीरवान्या घरात या मालिकेतून मनोरंजन विश्वात ओळख मिळाली त्यांनी चित्रपट मालिका नाटक अशा तीनही माध्यमातून आपला ठसा उमटवलेला आहे पुढे दामिनी निवडुंग एक कहाणी अवंतिका आराधना या सुकानो या अशा एकापेक्षा एक मालिकात गिरीश लोक हे महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारताना दिसलेले आहे त्यांच्या अगबाई सासूबाई या मालिकेतील शेप अभिजित या पात्राला प्रेक्षकांनी खूपच पसंती दिली तसेच सध्या ते लाखा ते कामचा दादा या मालिकेत डॅडी ही व्यक्तिरेखा साकारत असून आजही गिरीशोक यांचा अभिनय प्रवास अखंडितपणे सुरू आहे हे झालं मित्रांनो सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते गिरीशोक यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल चला जाणून घेऊयात त्यांच्या कुटुंबाबद्दल तत्पूर्वी आपण जर मराठी चंद्र टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा अभिनेते गिरीश ओक याच्या खऱ्या आयुष्यात दोन लग्न झालेले असून त्यांचे पहिले लग्न पद्मश्री ओके यांच्याशी झालेले आहे मात्र पुढे या दोघांचा घटस्फोट झाला गिरीशोक आणि पद्मश्री पाठक यांना गिरिजा ओक ही मुलगी असून ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे गिरिजा यांनी हिंदी व मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे तर गिरीशोक यांनी दुसरं लग्न पल्लवी यांच्याशी केलं त्यांचं लग्न तेवीस मार्च दोन हजार आठ रोजी पार पडलं गिरीशोक यांच्या दुसऱ्या पत्नीपासून दुर्गा ही मुलगी आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक व त्यांच्या कुटुंबाबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्र टी व्ही या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूयात जय महाराष्ट्र